खबर पहुंचाए आप तक। जळगाव जिल्ह्यातील शिरपुलिया गावाला येत्या 18 फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि औचित्य आहे ते महाशिवरात्रीचं। या ठिकाणी भगवान दक्षेश्वराचं कथा महापुराण, त्याचप्रमाणे कीर्तन सप्ताहाचं आयोजक शिरसुली ग्रामस्थ व मंडळ, जे मंदिराचे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्याकडून आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व अनेक विविध भागातील अनेक भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचा संपूर्ण भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अरुण इंगळे सोबत विनोद पाटील, इंडिया अब तक, शिरसुली, जळगाव। पुरगणी बोरणार या गावातलं हे जे दक्षेश्वर महाराजांचं मंदिर आहे, हे मंदिर साधारणतः 2000 ते 2500 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे। या मंदिरामध्ये दूरदूरच्या गावातले लोक या ठिकाणी येतात आणि ज्यांना जे काही मागायचं असेल ते त्यांच्या मनोकामनाप्रमाणे हे जे मंदिर आहे, हे मंदिर मंदिराच्या ह्याच्यातून त्यांची मनाची मनोकामना पूर्ण होते। हे मंदिर फार जुन्या काळातला असल्यामुळे पूर्वीपासून या मंदिराची अवस्था जी आहे ती अवस्था फार खराब झालेली होती, परंतु 15-16 वर्षापासून हे जे शिवभक्त मंडळ आहे या शिवभक्त मंडळांनी त्या ठिकाणी कामकाज पूर्ण करून दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम केले जातात। हे जुनं हेमाडपंथ मंदिर आहे, हे हेमाडपंथ मंदिर असल्यामुळे फार म्हणजे प्राचीन काळापासून हे मंदिर आमच्या गावामध्ये आहे। आजपर्यंत या गावामध्ये जे जे दूरदूरचे लोक येतात, देणगे देतात, सगळं काही होतं आणि त्यांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण केली जाते। तर अशा प्रकारे आता या पुढच्या सप्ताहामध्ये आमच्या या गावामध्ये चांगल्या प्रकारचा एक कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी जे काही भक्त असतील, लांबलांबचे भक्त असतील की ज्यांना या कार्यक्रमाची ऐकण्याची अपेक्षा असेल, त्यांनी आमच्या गावामध्ये यावं आणि ज्यांना मुक्कामी वगैरे राहायचं असेल अशा लोकांचीसुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली जाईल। त्यांनी आमच्या गावाची या मंदिराची शोभा वाढवावी असं आम्ही आपल्याला आवाहन करतो। श्वेतांबर पीतांबर पाघांबर अंगी।
या जिल्ह्यातील शिरसोली प्रभो हे गाव, ह्या गावामध्ये श्री भगवान दक्षेश्वर महादेव मंदिर हे फार अतिशय प्राचीन असं मंदिर या गावामध्ये आहे। तर या मंदिराचा असा उल्लेख आहे, फार पूर्वी सांगतात लोक की ज्यावेळेला 6 महिन्याची जी रात्र होती त्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे। तर त्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे असं सांगतात। आणि त्याचा जो लेखाजोखा या गावापासून 5-7 किलोमीटर अंतरावरती पाचदेवी गाव आहे, पाचदेवी मातेचं मंदिर आहे, त्या ठिकाणी त्याची प्रचिती आलेली आहे। त्या ठिकाणी अक्षरशः त्या प्रकारे तेवढा खड्डा दगड काढण्याचा पडलेला आहे। तर त्यामुळेच असं वाटतं की ह्या मंदिराची खूप अशी जुनी परंपरा आहे। आणि दुसरं असं की आमच्या गावाला जे शिरसोली जे नाव पडलेलं आहे, तर पुराणात अशी एक कथा आहे की भगवान शंकरांनी तक्षराजाचा जो शेत कापलेला आहे, तर ती कथा ह्या गावामध्ये घडलेली आहे। म्हणून ह्या गावाला शिरसोली नावसुद्धा त्या अनुषंगाने पडलेलं आहे। तर त्याची प्रचिती अशी आहे की आपल्या गावामध्ये नंदीच्या सोबत एक दक्ष प्रजापती याची सुद्धा मूर्ती आपण स्थापन केलेली आहे। अशा प्रकारे खूप असा जुना इतिहास आमच्या या शिरसोली नगरीला लाभलेला आहे। तालुका जिल्हा जळगाव येथील या ठिकाणी 15 वर्षापासून सत्य बसते। त्याच्या अगोदरसुद्धा बसायचा सत्ता, पण मधी कालांतराने बंद पडला होता। बंद पडल्यानंतर मग आम्ही सर्व शिवभक्त मिळून चालू केला 15 वर्षापासून। तर हा सत्ता जो आहे हा सर्व गावाचा सत्ता आहे। इथे काही जात भेद काहीच नाही कुठला, सर्व समाज एक उठून सर्व आम्ही कार्य करतो आणि निष्पृह याच्यानं काम करतो। कोणीच काही याच्यामध्ये काही घेत नाही। गावातले लोक दक्षिणा वगैरे देतात, बाहेरचे लोकही देतात दक्षिणा, आम्हाला काही अपुरं पडत नाही कुठल्याच गोष्टीचं। आणि या ठिकाणी जवळजवळ 45 वर्षापासून ज्योत चालू आहे। ही ज्योत 45 वर्षापासून चालू आहे, अखंड ज्योत आहे, ही कधीच बंद पडत नाही, ती कायम तेल असतं त्याच्यामध्ये। असा हा कार्यक्रम होतो। आता कार्यक्रम 18-2 चालू होईल, 25 तारखेची समाप्ती होईल। समाप्ती झाल्यानंतर काल्याचं कार्यक्रम होतो। शेवटी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होतो आमच्या इथे। जवळजवळ 22-23 पोते आम्हाला गहू लागतात या कार्यक्रमाला। 22-23 मध्ये गहू झाला तर पूर्ण दोघं गाव आमचे शिरसोली प्रभो आणि शिरसोली प्रण आणि बाहेरचे सुद्धा लोक जेवण करून जातात इथे। इथे कुठल्याच गोष्टीचं काही अपुरं पडत नाही। उलट आम्हाला असं वाटतं की कार्यक्रम पार पडेल कधी, अगोदर सुरुवातीला असं वाटतं, पण नंतर जेव्हा कार्यक्रम चालू होतो असा कार्यक्रम होतो की आम्हाला असं वाटतं की काय दक्षिण महाराजांची काय देणगी आहे की आपला कार्यक्रम पुरून पुरून निघतो।
विश्वनाथ गुरु राहणार श्री प्रगणे गुरुनाथ मी इथल्या पुजारी आहे. सकाळी 4 वाजता मंदिर उघडतं. सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर गावातले लोक येतात, तेथे दर्शन करतात, पूजा अर्चा होते. नंतर दिवस 12 वाजेपर्यंत मंदिर सकाळी उघडं असतं. दुपारी 4 वाजेपासून तर रात्री 9 पर्यंत मंदिर उघडं असतं. रात्री 7 वाजता आरती होते, पूजा आरती होते. नंतर श्रावण महिन्यामध्ये येथे पोथीचा कार्यक्रम होतो. पाच सोमवार येथे भजन कीर्तन त्याचा कार्यक्रम होतो. आणि हा सप्त्याचा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे चालू असतो. इथे हा खंडजोत 45 वर्षापासून सुरुवात आहे. त्या खंडजोत आज अजूनपर्यंत चालू आहे. सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.